आज रामलला की अयोध्या में प्राण प्रतिष्ठा का समारोह संपन्न हुआ। राम भक्तों का कई अरसों का इंतजार खत्म हुआ है। राम भक्तों में उत्साह का माहौल है और इसी श्रृंखला में कुराड़ी के महालक्ष्मी जगदम्बा मंदिर भाजपा प्रदेशाध्यक्ष अगुवाई में सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर इन्होंने 6000 किलो का हलवा तैयार किया गया। इस दौरान राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित थे। इस दौरान पत्रकारों से संवाद साधते हुए फडणवीस बोले कि आज का दिन मेरे लिए भावुक पल है। हमारा नारा था रामलला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे। आज खुशियों का जश्न है। पत्रकारों से राजनीतिक सवाल पूछने पर वे बोले कि आज किसी की आलोचना नहीं करेंगे। खूब छान वाटता है। 500 वर्षानंतर प्रभु रामचंद्र अपने मंदिर जाता है आणि ती खुशी मनवण्यासाठी संपूर्ण नागपूरकरांतर्फे हा एक हलव्याचा वर्ल्ड रेकॉर्ड होता है जो जगदम्बा संस्थान कोराडीच्या नावाने होतो आहे आणि खूप एक छान वेगळी भावना आहे सगळ्यांमध्ये। जवळपास 7000 किलो हा हलवा तयार होईल आणि तयार केल्यानंतर भक्तांमध्ये याचं वितरण होईल। 1.5 लाख लोक याला खाऊ शकतील आणि त्यानंतर ही कढई जी आहे जी जगातली सगळ्यात मोठी कढई आहे ती अयोध्येला जाईल आणि तिथे याच्यापेक्षा जास्त हलवा आम्ही तयार करू। इस दौरान प्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर ने अपनी प्रतिक्रिया साझा करते हुए कहा कि 500 साल के बाद आज श्री राम की प्राण प्रतिष्ठा हुई है जिसकी खुशी है और इसके मद्देनजर आज ये हलवा बनाया जा रहा है। कोराडीच्या या ऐतिहासिक मंदिरामध्ये श्री चंद्रशेखर बावनकुळे जी यांच्या पुढाकाराने प्रसिद्ध शेफ श्री विष्णु मनोहर यांनी आज राम जन्मस्थानावर रामललांच्या आगमनाच्या निमित्ताने 6000 किलो हलवा प्रसाद तयार करण्याचं काम हातामध्ये घेतलंय। जगातली सगळ्यात मोठी कढई त्याकरता तयार करण्यात आली आहे। हनुमान कढई ही हनुमान कढई आहे आणि 6000 किलो जरी दावा केला असला तरी त्याच्यामध्ये मटेरियलच 7000 किलो चाललेला आहे। त्यामुळे सगळे रेकॉर्ड तोडणारा अशा प्रकारचा हलवा तयार होणार आहे आणि इथे हलवा तयार केल्यानंतर ही हनुमान कढाई अयोध्येला जाणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये अयोध्येमध्ये देखील एक नवीन रेकॉर्ड त्या ठिकाणी प्रसाद तयार करण्याचा होणार आहे। मला असं वाटतं की हा जो उत्साह आहे रामभक्तांचा हा जो उत्साह आहे हा अतिशय महत्वाचा आहे। देशभरात हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आम्ही सगळे वाट पाहतो आहोत कधी रामललांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा त्या ठिकाणी होईल आणि प्रधानमंत्री जी पोहोचतील आणि तो कार्यक्रम संपन्न होईल। अयोध्या में होने वाले राम प्राण प्रतिष्ठा समारोह के मौके पर नागपुर के कुराड़ी स्थित जगदम्बा माता मंदिर में 6000 किलो राम हलवा तैयार किया गया। यह हलवा सबसे बड़ी कढ़ाई में बनाया गया है। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।